आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल एम एच फोर्टी एट हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून नवीन व्हिडिओ मिळवा नमस्कार मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत पार्थ पवारांच्या बंडाची हे बंड राजकीय आहे का याचं उत्तर आपल्याला पुढच्या आठवड्यात मिळेल कारण आज जशी चर्चा होती की ते राष्ट्रवादीतनं राजीनामा देतील किंवा राजकारणाच्यातनं संन्यास घेतील काही काळ तरी तसं काही आज घडलेलं नाही आहे कदाचित सर्वोच्च न्यायालयात सुशांत सिंग राजपूत केसचा तपास सी बी आयकडे द्यावा का नको याबाबत जी याचिका चालू आहे तिची सुनावणी आज झाली नसल्यामुळे कदाचित पाच पवारांचा निर्णयही पुढे ढकलला गेला असेल पण याबाबतचं वातावरण गेले दोन दिवस सातत्याने बिल्ड होत आहे काल संध्याकाळी पार्थ पवार ओकला गेले होते आणि तिथे दोन तासाहून जास्त ते थांबले पण त्यांची शरद पवारांशी भेट झाली नाही केवळ सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांची भेट झाली आज शरद पवार वाय बी चव्हाण सेंटरला होते आणि तिथे अजित पवार गटातले जे नेते आहेत की जे धरले जातात त्यांनी येऊन आज शरद पवारांची भेट घेतली आणि त्याच्यामुळे दिवसभर ही चर्चा होती या सगळ्या चर्चेचं निमित्त होतं ते शरद पवारांनी ज्या प्रकारे पार्थ पवारांवर टीका केली होती की त्यांच्या मताला कवडी इतकी किंमत नाही आणि ते अपरिपक्व आहेत आणि ही भूमिका घेण्यामागे जर कुठली गोष्ट असेल तर प्रामुख्याने पाच ऑगस्ट रोजी राम ठिकाणी भव्य राम मंदिर उभारण्यासाठी जेव्हा भूमिपूजन झालं तेव्हा पार्थ पवारांनी एक पत्र लिहून त्याचं स्वागत केलं होतं कदाचित हे पत्र या वादाच्या केंद्रस्थानी आहे सुशांत सिंग राजपूत प्रकरणी त्यांची भूमिका त्याच्याबाबत आज मी बोलणार नाही पण हे जे पत्र आहे त्याच्याकडे आपण नीट पाहायला हवं मी स्वतः हे उशिरा पाहिलं कारण विविध वृत्तवाहिन्यांवर या पत्राचा जो गोश्वारा सांगितला त्यातले जे मुख्य मुद्दे होते त्याच्यात ते, ते सांगण्यात आले नाहीत किंवा दाखवण्यात आले नाहीत किंवा कदाचित त्यांना ते तितकेसे महत्वाचे वाटले नसावेत पण मी जेव्हा हे पत्र वाचलं तेव्हा मला असं वाटलं की या पत्राच्या वरती म्हणजे लेटर हेडवर पार्थ पवारांच्या ऐवजी जर नरेंद्र मोदींचं नाव असतं किंवा अमित शहाचं नाव असतं किंवा देवेंद्र फडणवीसांचं नाव असतं तर हे विचार हे पत्र त्यांचं नाही असा कोणाला संशय देखील आला नसता म्हणजे थोडक्यात सांगायचं तर या पत्राद्वारे पार्थ पवारांनी घेतलेली भूमिका ही भाजपाच्या भूमिकेशी जवळपास तंतोतंत जुळणारी आहे या पत्राची सुरुवात पार्थ पवार रामनामानी करतात जय श्रीरामनी करतात माझी आपल्याला विनंती आहे की हे मूळ पत्र आपण इंग्रजीत वाचावं पार्थ पवारांनी ते मराठीत लिहिलं असतं तर मला जास्त आनंद झाला असता कारण म्हणजे मी जेव्हा या पत्राचा गोशवारा मराठीत रूपांतरित करायचा विचार करत होतो तेव्हा मला जाणवलं की ते क्लिष्ट आहे म्हणजे ते त्याच्यातनं मराठीत भाषांतरित करताना काहीतरी थोडंसं त्यात त्रुटी राहू शकतात थोडासा अर्थ बदल होऊ शकतो पण तरी आपल्या सोयीसाठी मी करत आहे पण पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की मी कमेंटमध्ये त्याची ट्विटरची लिंक पेस्ट करीन तर त्यावर जाऊन हे पत्र पूर्ण वाचावं वा इंग्रजीत आहे त्या पत्रामध्ये पार्थ पवार म्हणतात प्रभू श्रीराम हे भारतातील श्रद्धा आणि सांस्कृतिक ओळखीचं प्रतीक आहे राम मंदिरासाठीचा संघर्ष कटू होता तो प्रदीर्घ काळ चालला आणि आज एक पिढी म्हणून आपण आजच्या दिवशी हिंदू धर्माची पुनर्प्रतिष्ठापना करत आहोत म्हणजे हिंदू फेथ रि असा शब्द त्यांनी वापरलेला आहे त्याच्यानंतर पुढच्या परिच्छेदात ते म्हणतात की दुसरीकडे आपल्याला या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही की याबाबतची ऐतिहासिक लढाई कायदेशीर लढाई अनेक वर्ष चालली पण हा वाद होता तो आपण व्यवस्थेवरील विश्वासाने आणि शांततामय मार्गाने सोडवला हा आपल्या सर्वांसाठी एक धडा आहे आपल्या पूर्वजांनी ज्या संस्था उभारल्या त्याच्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे म्हणजे एका अर्थाने घटनेच्या चौकटीत आपण असे प्रश्न सोडवायला हवेत न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान राखून अशा प्रकारचे प्रश्न सोडवायला हवेत असं त्यांनी म्हटलं असावं त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात आपल्या विजयामध्ये आपण नम्र राहायला शिकलं पाहिजे बाबरी मशीदीच्या बाजूने बोलणाऱ्यांची म्हणजे या निर्णयाला विरोध करणाऱ्यांची भूमिका कितीही सदोष फ्लॉड अतार्किक असली किंवा त्याच्यात कितीही कच्चे दुवे असले तरी त्यांच्या या मागच्या भावना समजून घ्यायला हव्यात फेअर इनफ म्हणजे ज्या लोकांना तिथे वाटतं की तिथे बाबरी मशीद असायला हवी होती त्याच्या मागे शेवटी त्यांच्या श्रद्धेचं ते प्रतीक आहे त्यामुळे त्या भावना आपण समजून घेऊयात ज्यांचा पराभव झाला त्यांचाही सन्मान करूयात आणि म्हणजे तेथे ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की त्यांचे दावे आणि भूमिका एका सखोल न्यायिक प्रक्रियेद्वारे फेटाळली गेलेली आहे त्यामुळे आता आपण पुढे सरकूया आणि ज्यांना वाटतं की आपला पराभव झाला अशा लोकांनाही आपण आपल्या या विजयाच्या आनंदात सहभागी करून घेऊया आधुनिक भारतामध्ये अयोध्येत रामलल्लाचे जे होते म्हणजे त्याच्या जन्मभूमीच्या ठिकाणी रामलल्लाचं मंदिर असणं ते त्यांना मिळालेलं आहे आणि या क्षणी आपल्याला रामराज्याची आठवण होते ज्याचा उल्लेख बापू म्हणजे महात्मा गांधी वारंवार करत असत आणि कारण रामराज्य आपल्यासाठी महत्वाचं आहे कारण रामराज्य या संकल्पनेत केवळ सर्व माणसांनाच नाही तर सर्वांना म्हणजे सर्व जीवजंतूंना समानतेने वागवले जाई आणि त्यामुळे एका अर्थाने राम मंदिर आता होईल पण रामराज्य आणणं हे आपलं कर्तव्य असलं पाहिजे हे आपलं लक्ष असलं पाहिजे रामराज्य म्हणजे अशी व्यवस्था जिथे सर्वांना न्यायाने वागवलं जाईल आणि यावर ते पत्राचा शेवट करतात आणि त्यांनी जय श्रीराम असं म्हणून हे पत्र संपवलेलं आहे आणि एका अर्थाने ही भूमिका भाजपाच्या भूमिकेशी जुळणारी आहे याचं कारण म्हणजे जेव्हा अयोध्येत बाबरी ढाचा पाडला गेला तेव्हा भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी त्याचं समर्थन केलं नव्हतं अगदी जे लोकांनी कारसेवेचं नेतृत्व केलं त्यांनी देखील या बाबरी ढाचा पाडण्याच्या घटनेमुळे आपल्याला अतिशय दुःख झाल्याचं स्टेटमेंट दिलं होतं याचं कारण म्हणजे भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष असला तरी तो घटनेच्या चौकटीत राहून काम करणारा पक्ष आहे आणि त्यामुळे संविधानिकदृष्ट्या कायदेशीर दृष्ट्या जी बाबरी ढाचा पाडण्याची जी गोष्ट झाली ती चुकीची होती ती बेकायदेशीर होती आणि त्यामुळे त्याचं उघड समर्थन कोणत्याही ने भाजपाच्या नेत्यांनी केलं नव्हतं तसं समर्थन तशी भूमिका केवळ एका पक्षाने घेतली होती आणि ती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा म्हटलं होतं की जर बाबरी ढाचा पाडण्यामध्ये शिवसैनिकांचा सहभाग असेल तर मला त्यांचा अभिमान आहे आणि बाळासाहेबांच्या या वक्तव्यासाठी कोट्यावधी लोकांना आणि ज्याच्यात बरेचसे भाजपचे लोक आहेत त्यांचा आणि शिवसेनेचा अभिमान वाटला होता कारण सर्वसामान्य लोकांना हे बारकावे हे गुंतागुंत हे समजत नाही आणि त्यांच्या मनात होतं की तिथे अयोध्येत राम मंदिर व्हावं आणि त्याबाबत कोणतरी इतक्या उघडपणे भूमिका घेतोय तर त्याच्याबद्दल कौतुक वाटणं हे स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे जर त्या म्हणजे कायदेशीर दृष्ट्या जर कुठली भूमिका ही अपरिपक्व असेल तर ती तेव्हाची शिवसेनेची भूमिका होती भावनिकदृष्ट्या ती पक्व होती आणि शिवसेनेने या भूमिकेत आजवर बदल केलेला नाहीये आजही शिवसैनिकांकडून दाखले दिले जातात की आमच्याच लोकांनी बाबरी ढाचा पाडला आणि अशा शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस आज सत्तेत एकत्र आहे किंबहुना शिवसेनेचं आणि खास करून ठाकरे कुटुंबियांचं वेगवेगळ्या आरोपातून वेगवेगळ्या टीकेपासून रक्षण करण्यासाठी आज शरद पवार ज्या प्रकारचे प्रयत्न करत आहेत त्यामुळे ती युती किती भक्कम आहे किंवा शिवसेनेचं सत्ता असणं हे याचं गांभीर्य शरद पवारांना किती आहे ते वारंवार अधोरेखित होत असतं आणि मग त्यामुळे हा प्रश्न पडतो की जर हिंदुत्ववाद न सोडणाऱ्या शिवसेनेला वाचवण्यासाठी शरद पवार इतके आग्रही असतील तर तशा प्रकारची सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका राष्ट्रवादीने घेतलं तर त्यात चूक काय हा प्रश्न जरी म्हणजे हा वैचारिक बंडाचा जरी नसला <coughs> तरी वैचारिक घुसळणीचा तो नक्कीच आहे याचं कारण म्हणजे गेली अनेक वर्ष आपण सातत्याने पाहतोय केवळ भारतातच नाही तर जगभरात राष्ट्रवादी शक्तींच्या लोकप्रियतेत आणि ताकदीत वाढ होत आहे आणि हि ही हे केवळ भारतातच होत आहे असं नाही तुर्कीमध्ये असेल ब्रिटनमध्ये असेल अमेरिकेत असेल इस्रायलमध्ये असेल फ्रान्समध्ये असेल सर्वत्र हे होताना दिसत आहे आणि भारतातही आपण बघतोय ज्या प्रकारचा विजय भाजपला दोन हजार चौदा आणि एकोणीस साली मिळाला त्याच्यात एक राष्ट्रवादाचा वाढत्या प्रभावाचा निश्चितच हातभार आहे आणि त्यामुळे देशोदेशींच्या प्रादेशिक पक्षांनीही आपल्या भूमिकेत रिकॅलिब्रेशन त्याच्यात तो बदल केलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावातच राष्ट्रवादी आहे राष्ट्रवाद आहे पण अर्थात तिच्या पक्षाच्या स्थापनेच्या वेळेला सोनिया गांधींच्या विदेशीपणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि त्यामुळे तो राष्ट्रवादीचा जो राष्ट्रवाद आहे तो देशाच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचाच माणूस बसला पाहिजे याशी ती जोडली गेली पण याच्या पलीकडे जाऊन अन्य जे विषय आहेत जे राष्ट्रवादाशी एरवी जोडले जातात सांस्कृतिक राष्ट्रवादाशी जोडले जातात त्याबाबत राष्ट्रवादीची भूमिका काय आहे ते अजून पुरेसं स्पष्ट झालेलं नाही त्याच्यावर कदाचित चर्चाही झाली नसेल कारण एक शरद पवारांचं जे धोरण ते पक्षाचं धोरण हे असं या सातत्याने राष्ट्रवादीची भूमिका ही राहिलेली आहे पण त्यामुळे मला कायम हे जाणवतं की राष्ट्रवादीमध्ये एक मोठा वर्ग असा आहे की ज्यांना मनातून वाटत की बदलत्या परिस्थितीनुसार राष्ट्रवादीने आपल्या भूमिकेत तो बदल केला पाहिजे आणि राष्ट्रवादीची मुख्य स्पर्धा आहे ही भाजपशी आहे शिवसेनेशी आहे अनेक ठिकाणी आणि यांना जर हरवायचं असेल यांच्याहून जर वरचड ठरायचं असेल तर ज्याला सॉफ्ट हिंदुत्वाशी रिलेटेड विषय असतील ते घेतले तर त्यात चूक काय त्याला हरकत काय आणि अशा प्रकारची भूमिका अजितदादांनी वेळोवेळी घेतल्याचं दिसून येतं गेल्या वर्षी प्रचारादरम्यान त्यांनी एक शिव स्वराज स्वराज्य यात्रा काढली होती त्याच्यात त्यांनी राष्ट्रवादीच्या झेंड्यांसोबतच भगवे झेंडेही फडकावले होते त्याच्यावरनंही वाद निर्माण झाला की हे भगवे झेंडे शरद पवारांना मान्य आहेत का त्याच्यानंतर कलम तीनशे सत्तरच्या तरतुदी जेव्हा हटवल्या जम्मू काश्मीरमधून तेव्हाही हा विषय निघाला होता अजितदादांनी त्याचं स्वागत केलं होतं आजही अजितदादा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीला ट्विट करून त्यांचा गौरव करतात त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून त्यांचा गौरव अजितदादांनी केला होता आणि त्यामुळे अजितदादांनी वेळोवेळी ज्याला सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका असेल ती भूमिका घेतलेली आहे आणि मग प्रश्न येतो की जर आपल्या भूमिकेत बदल न करता आपली हिंदुत्वाची भूमिका कायम ठेवणाऱ्या शिवसेनेसोबत संसार करणं सत्ता राबवणं जर राष्ट्रवादीला मान्य असेल तर अशा प्रकारच्या भूमिकेत चूक काय आणि या प्रश्नाचं उत्तर गुंतागुंतीचं आहे आणि ते कदाचित शरद पवारांना किंवा राष्ट्र जयंत पाटील जे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत त्यांना हे द्यावं लागेल की कारण हा प्रश्न लाख मोलाचा आहे आणि कदाचित त्याच्या मागचं उत्तर असेल म्हणजे त्यांच्या मनात काय आहे काय मी ओळखू शकत नाही पण माझं जे आकलन आहे ते असं आहे की आज शरद पवार स्वतःला हिंदुत्ववादाचा किंवा अँटी बी जे पी फोर्सेस आहेत त्याचं नेतृत्व करू इच्छितात आणि तसं जर करायचं तर आपल्या सेक्युलरपणावर कोणीही प्रश्न उपस्थित करता कामा नये शिवसेनेशी तुम्ही युती करता तेव्हाच हे प्रश्न लोक तयार ठेवतात आणि त्यामुळे राष्ट्रवादीनी कॅटेगरिकली ही काळजी घेतलेली आहे की जरी सरकार शिवसेनेसोबत असलं तरी हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर राष्ट्रवादींनी मौन धारण केलेलं आहे त्याच्याबाबत कुठलीही भूमिका घेतलेली नाही शिवसेनेला त्यांची भूमिका पक्ष म्हणून मांडू दिलेली आहे पण स्वतः त्याला दुजोरा दिलेला नाहीये आणि अशा परिस्थितीत जेव्हा पार्थ पवार भूमिका घेतात तेव्हा मात्र एका अर्थाने राष्ट्रवादीची जी ओळख आहे किंवा राष्ट्रवादीचा जो गेम प्लॅन आहे त्याच्यावरच ते प्रश्नचिन्ह निर्माण करणारं वर्तन ठरू शकतं आणि त्याच्यामुळे जे पार्थ पवारांचं जे पत्र आहे ते एका अर्थाने वैचारिक बंड म्हणून त्याच्याकडे बघितलं तर आश्चर्य वाटणार नाही काँग्रेसच्या बाबत शरद पवारांनी केवळ सोनियाजींच्या विदेशीपणावर प्रश्न उपस्थित केला होता आणि एका संसदीय पक्षांमध्ये लोकशाही तेवढी असायला हवी पण काँग्रेसची संस्कृती अशी की त्यांनी शरद पवारांना पक पक्षातनं हकालपट्टी केली शरद पवारांची पी ए संघांची आणि तारी यांची तशा प्रकारे आता पार्थ पवारांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यावर त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागणार का हा यातला कळीचा मुद्दा आहे आणि अजूनपर्यंत तरी पार्थ पवारांनी आपली भूमिका बदललेली नाहीये भविष्यात ती भूमिका कायम ठेवतात का ही भूमिका त्यांची स्वतःची आहे का अजितदादांची भूमिका म्हणजे अजितदादा अशा प्रकारचा प्रयत्न वारंवार करत असले तरी कदाचित आपल्या काकांच्या विरोधात जाणं त्यांना अजून शक्य झालेलं नाहीये आणि त्यामुळे जी गोष्ट अजित पवार करू शकत नाहीत ती पार्थच्या नावाने किंवा पार्थ त्या पुढे ढकलतोय का या सर्व गोष्टींची उत्तर आपल्याला मिळतील आणि त्याचे राजकीयदृष्ट्या काय परिणाम होतील तेही पाहणं महत्वाचं ठरेल अर्थात या सर्व गोष्टी या सुशांत सिंग राजपूत केसशी आणि याच्याशी निगडीत आहेत आणि त्यामुळे कदाचित बिहार निवडणुका सुशांत सिंग राजपूत केस आणि हे राष्ट्रवादीतला अंतर्गत द्वंद्व या तिन्ही गोष्टी एकमेकांना पूरक अशा पद्धतीने हे पुढे वाटचाल करत राहतील त्याची लगेच अगदी तडकाफडकी उत्तरं मिळणार नाहीत कारण अजूनही वेळ आहे त्या सर्वांना पण त्याच्याकडे बघणं महत्वाचं ठरतं तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट